सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत आहे. आणि बघा आज संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि बघा व्हिडिओ बघा सुरुवात केली आहे मी संध्याकाळी. आणि आता बघा एक बिर होता तिकडं मस्तपैकी जितके तोड आणले बघा कोवळेच आहे मस्तपैकी. आणि याची भाजी पण निघली बघा एवढी. तुमच्याकडं काय म्हणतात काय माहीत नाही पण आमच्याकडं घोळू बोलतात याला बघा. तर पहिल्यांदाच भाजी बनवून खायची मी, अजून एकदा पण नाही बनला आहे. पण हे बोलले काय बनव असं बघू कशी लागते आहे बनवून बघते मी. हे बघ मस्त आहेत हिरवी हिरवी गार होती. हे बघ आत्ता चौकून आणली आहेत. आणि आत्ता बघा पावसाळा सुरू झाला आणि मोगऱ्याला पण बघू शकते बघा किती साऱ्या फळ्या लागल्या बघा. फुलं पण यायला लागले बघा. पावसाळी मोगरा आहेत बघा. हे बघा खूप सारे म्हणजे कळ्या लागल्या इतक्या कळ्या लागल्या ना फार कळल्या. पावसामुळे सगळं वातावरण बघा आमच्याकडे पूर्ण मस्त आहे की हिरव हिरव गार झालं आहेत. आता तुम्ही बघितलं असं का एकदम सुकून गेल तर खूप छान झालं बघा. आता तुम्हाला दाखवते म्हणजे भाजीपाला लागला तर काय काय उगलं काय काय नाही ते मस्त हिरवगार झालं सगळीकडं. हे बघा इथं पण टाकलं बघा माठाचं ते लाल माठाचं ते पण मस्त पैकी उतरलं बघा सगळीकडं सगळीकडं उतरलं चांगलं. हे बघा पूर्ण माठभाजीच आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवगार असं झालं आहे. हे बघा ते मक्का होता बघा लावलेल्या ते कणीस थोडं जळल्यासारखं होतं पण सगळ्यांनी म्हणजे विचारलं तर का उगल का नाही उगल ते पण उगलं बघा मस्त पैकी. फक्त म्हणजे भेंड्या पण उगल्या आणि फक्त काकडीचं बी आहेत ना ते नाही उरलं बघा. हे भेंड्या बघा इथं हे तीन तीन चार चार पानं झाले बघा या हे मोठे मोठे दिसत ना हा त्या भेंड्या आहेत बघा. आणि मुलांनी काही काही बघा शेंगदाणे पण लागले ना ते पण मस्त पैकी उगले. हां कारले पण उगले ते शेंगदाण्याचे होते ते पण उगले. हे बघा कारलेचे हे बघा इथं कारले लावले होते बघा. आता फक्त गवत भरपूर झालं आहे ते बघा. हे कारलेचे आहेत हे इथं पण कारलेच आहेत. हां शेंगदाणे हे दाखवायला बघा. आणि हे बघा तिथे तिथे मक्का लागते बघा कुठं कुठं असे जागी जागी ती पण उठली. शेंगदाणे आहेत हां हां इथं तिथे बघा लाईन थोडीशी लागते बघा मक्का. हे बघा कारले त्यांच्या मनात जिथे तसं लावून दिलं आहेत म्हणजे एवढं काय लाईन वगैरे नाही राहिला आहे. अरे बापू भेंड्या पाहिजे कशा लावून दिल्या आहेत पोरांनी बघा भेंड्या कशा लावल्या आहेत बघा तुम्ही दाखवते. हे बघा एवढं दाट नाही लावायला लागत ते लांब लांब लावायला लागतात. हे बघा एवढं दाट लावलं भेंड्या येतील काय त्या ते लांब लांब लागत्या. काही काही ठिकाणी बरोबर लावल्या आहेत पण मग काय काय ठिकाणी बघा हे दिदीनं आणि दिदी नाही प्रतीक्षाने आणि दादून लावल्या आहेत हे म्हणून असे लावले आहेत बघा. बघा ही माती दिसते ना उकरलेली ते गिलकेचे रोप म्हणजे ते जास्त आलते ना तेच पावड्याने उकरून लावत आहे बघा. मस्त एकदम असं पूर्ण हिरव हिरव गार झालं बघा भरपूर पाऊस पडला. आता तू बघा मस्त कारले वगैरे जाऊ चला तसं दाखवायचं काम बघा कुठं काय उगलं कुठं काय उगलं. माठ भाजी तर भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर उगलेली आहे कारण अगोदरची पण उगली होती आणि जे बी टाकलं होतं ना ते पण उगलं. फक्त काकड्या नाही उगले काकड्याकडूनच नाही उगले. माठ भाजी बघा तुझं आणि मस्त पैकी मोठी झाली तुम्हाला दाखवते मी बघा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवते बघा. फक्त निघली होती छोटी दोन दोन पानावर पण आता तुम्ही बघू शकते बघा हे पूर्ण ते नाही का गिलक्याचे वेळेला बघा किती आपाप उतरलेले ते कारण मागच्या वर्षी भरपूर होते ना त्याच्यामुळे बघा. आता येतो पुढे म्हणजे पावड्याने खणून खणून लावले एक दोन जाग्याला. हे बघा हे पूर्ण गिलकेवर दाट असते तर काय चांगली होत नाही. हे बघा ही माठभाजी किती छान आली बघा. हे बघा पपाय पण भरपूर आता पिकू राहिले आ बरं सगळ्या झाडांना पिकलेल्या आहेत पपाय. हे बघा याला पण पिकलेल्या आहेत तिकडं पण पिकलेलं आहे बघ भरपूर पिकलेलं आहे तिकडं पण दिसतं का नाही काय माहित नाही दाखवत तुम्हाला. हे बघा भरपूर पपाय पिकलेले आहेत
इत बे वालाच बी लगल ते मस्त पैक उगल भेंड्या तिथ पारले तक दादू का करते बेंड्या छान उतरले बदू तिक रोप आले उठन चालू है तेज लवाच काम इत मस्त पैकी कारले उगले बता गवत भरपूर इत कारले पण उगले आहेत आणि झेंडूचे पण रोप वगैरे बघा किती उतरलेले आहेत दादू चल पाऊस यायला लागला आता पाऊस पडत आहे चल सर आता पाऊस पण यायला लागला आता काय बापरे 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 काय आणलं बघा पकडून काय होतं रे माशा ना माशा म्हणजे तुळशीवर बसतात ते माशा होत्या दुसरे माशा काळे माशे नाही आहेत पिवळ्या कलरच्या मासे होत्या ते पकडून घेऊन आला हातामध्ये वातावरण तुम्ही बघू शकता पाऊस यायला लागला आता वारा वगैरे सुटला भरपूर मोगरा तर इतका छान फुटला मस्त पैकी एकदम हिरवागार कारण आम्ही कापून टाकला होता चटणी केली त्याची आणि खूप छान फुटला पाऊस आलाय दादू तेवढे ती भाजी आहेत भाजी घरामध्ये घेचाल ती गुळूची भाजी आहे ती दादू विचारतो कसली भाजी आहे ती गुळू